सातशे दिन आलेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण सोलापुरात कांद्याला देशातील सर्वाधिक म्हणजे 15,000 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालाय. कुणाच्या कांद्याला मिळालाय 150 रुपये किलो इतका भाव? चला पाहूयात. सोलापूर बाजार समितीत कांद्याला तब्बल 150 रुपयांचा भाव मिळालाय. होय, तुम्ही बरोबर ऐकताय, कांद्याला 150 रुपयांचा भाव. बाजार समितीमध्ये चांगल्या कांद्याला 150 रुपयांचा भाव मिळत असल्यानं खुल्या बाजारात कांद्याचे भाव काय असतील याची कल्पनाच न केलेली बरी. कांद्याला चांगला भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांना अच्छे दिन आले आहेत असंच म्हणावं लागेल. पण दुसरीकडे सर्वसामान्य लोकांचं कांद्यानं बजेट बिघडवलंय. सलग 2 दिवस प्रति क्विंटल 15,000 रुपये दर, एवढा जास्तीत जास्त मॅक्झिमम दर सोलापूर बाजार कांद्याला गेलेला आहे. सर्वसाधारणपणे एवढा 15,000 दर हा सर्व शेतकऱ्यांना मिळालेला नाही. राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. यामुळे देशभरात कांद्याचा मोठा तुटवडा निर्माण झाला. मागच्या काही दिवसांपासून सोलापूर बाजार समितीत केवळ 250 ते 260 गाड्या कांद्याची आवक झाली आहे. या टायमाला दरवर्षी 500 ते 600 गाडी कांद्याची आवक राहत होती. आज निम्म्यावर आलेली आहे कांद्याची आवक. आणि सध्या कांद्याला बाजार आहे का 1,000 रुपयापासून आहे का 9 ते 10,000 रुपये सरासरी ॲव्हरेज आहे. वातावरणाचा फटका कांद्याला मोठ्या प्रमाणात बसलाय, त्यामुळे प्रशासनानं याकडेही लक्ष द्यावं असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. 3 एकरमध्ये कांदा निघाला 50 कट्टे, खर्च झाला 1,00,000 रुपये, आणि 10 कट्टे 5 कट्टे जर एकरी निघाला तर काय शिल्लक राहणार आहे. उच्चांकी दर मिळालेला कांदा हा जुना असून तो साठवणूक केलेला असल्याचा संशय व्यक्त होतोय. मात्र असं असलं तरी साधारण कांद्याला देखील 9,000 रुपयांहून अधिकचा भाव मिळतोय, त्यामुळे शेतकरी तूर्तास समाधानी आहे. अनिल कांबळेसह सागर सुरवसे, न्यूज 18 लोकमत, सोलापूर. तेव्हा कांद्याला सध्या सोन्याचे दिवस आलेत असं म्हटलं तर बावगं ठरणार नाही. दरम्यान राज्याची राजधानी मुंबईत सध्या सर्वात महाग कांदा विकला जातोय. तब्बल 150 रुपये किलो इतका उच्चांकी कांद्याचा दर मुंबईत बघायला मिळतोय. त्यामुळे कांदा खायचा की नाही की तिजोरीत ठेवायचा असा प्रश्न मुंबईकरांना पडलाय. मुंबईत कुठे किती रुपये किलो कांदा मिळतोय? चला पाहूयात. यंदा मुंबईकरांना कांदा रडवतोय. मुंबईत कांदा 150 पार. गृहिणींचं बजेट कोलमडलं. कांद्याचे दर नियंत्रणात येणार कधी? यंदा मुंबईकरांना कांदा रडवतोय, कारण मुंबईत कांद्याचे दर गगनाला भिडलेत. चांगल्या दर्जाचा कांदा 150 रुपये किलोनं मिळतोय, तर मुंबईतल्या काही भागात लहान कांदा हा 100 ते 120 रुपये किलोनं उपलब्ध आहे. 2 किलो कांदा खरेदी करणारं कुटुंब आता थेट 1/2 किलोच कांदा खरेदी करताना दिसतंय. त्यामुळे सर्वसामान्यांचं बजेट पार कोलमडलंय. 8 दिवसापूर्वी 80 रुपये किलोने कांदे घेऊन गेलेले, 2.5 किलो. आता परत आले त्यात 150 रुपये किलो कांदा आहे. म्हणजे साधा कांदा 100 रुपये आहे आणि चांगल्यातला कांदा 150 रुपये किलो आहे. तो आता कांदा कसा घ्यायचा? आता 2 किलो घेतला तरी 300 रुपये होतात. आमच्याकडे तेवढं बजेट पण नाही आहे, पैशाचा पण खूप लॉस मध्ये. आम्ही पूर्वी 2-3 किलो कांदे घ्यायचो, तर आता म्हणजे 1/2 किलो घेताना पण मुश्किल आहे. म्हणजे आणि जिथे 2 टाकायचे तिथे 1च टाकावा लागतो. हा, कारण की प्रत्येक गोष्टीला कांदा हा लागतोच. कांद्यानं 150 दर पार केल्यानं कांदा खायचा तरी कसा असा सवाल नागरिक उपस्थित करतायत. त्यामुळे सरकारनं कांद्याचे दर तातडीनं नियंत्रणात आणावेत अशी मागणी होऊ लागली आहे. मला रोजचे 2-3 किलो कांदे लागत होते. कशाचा धंदा तुमचा? ऑमलेट पाव. अच्छा, पण आता मी 1 किलोवरच हे करते. कांदा लसूण हे घेण्याचं लायकीचं राहिलं नाही. आम्ही गरीब लोकांनी कसं जगायचं याच्यावरती सरकारने जर विचार केला ना, तर आमच्यासाठी काहीतरी केलं सरकारने याचा आम्हाला अभिमान वाटेल. दुसरीकडे कांदा व्यापारी सुद्धा कांद्याचे भाव वाढल्यानं हैराण आहेत. कारण कांद्याचे भाव वाढल्यानं कांद्याची विक्री कमी झाली आहे. कांदा कमी खरेदी केला जात असल्यानं नुकसान होत असल्याचं कांदा व्यापाऱ्यांचंही म्हणणं आहे. दिनभर में 5-6 किलो बेचाय. बाकी दिनों में ज्यादा बिकता था, 10-15-20 किलो. अभी ग्राहक कम हो गया. ग्राहक मोल भाव करते है? मोल भाव ज्यादा हो रहा है. सब बोलता है भाग जा रहा है, कम भाव मांग रहा है, 50-60 मांग रहा है. आपको पड़ता है? नहीं, अपने को भी नहीं पड़ रहा है. 80 में ला रहा हूँ तो 90 बिक रहा है, 90 में लाएगा 100 बेच रहा हूँ. 3 दिवस आले कांदे नहीं दुकान, आज नहीं तो 15 किलो. एवढं काय पब्लिक भाव विकत विचार तर पळून जात. 100 रुपये बोलला तरी उभं राहत नाही गेलाय. आणि आज 100 रुपये खरेदी आहे कांदे. मुंबईतल्या कांद्यानं भावाचे सर्व रेकॉर्ड मोडलेत.
पुढच्या काही दिवसात कांद्याचे भाव कमी होणं गरजेचं आहे, अन्यथा मुंबईकरांच्या ताटातून कांदा गायब होण्याची वेळ लांब नाही. ज्योत्स्ना गंगणेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. फक्त मुंबईतच नाही तर तिकडे पुण्यात देखील कांद्याच्या दरानं किलोमागे 150 रुपये पार केलेले आहेत. पुण्यात घाऊक बाजारात कांदा 130 रुपये किलोला मिळतोय, दर किरकोळ बाजारात कांदा हा 150 रुपयांना विकला जातोय. कांद्याची आवकच कमी असल्यामुळे हा बाजार दर आहे. कांदा कुठे आता बाजार, आता नवा जेव्हा कांदा चालू होईल काय त्याच्यानंतर सगळं बाजार उतर, फेब्रुवारीपर्यंत हा बाजार राहील. कांदे घ्यायला हरकत नाही, पण 150 रुपये किलो असल्यामुळे जरा थोडसा हात कचरतोस ना घ्यायला. तेव्हा कांद्याच्या दरानं 100 ही कधीच ओलांडली आहे, मात्र 50 ते 60 रुपये दरानं देखील कांदा मिळतोय. तुमचा विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे. पाहुयात कुठे मिळतोय स्वस्तातला कांदा. 50 रुपयाने घेतो आम्हाला तो, 55 पडतो, 60 रुपये किलो विकतो. किरकोळ चालू 50-60 रुपये हाडं धरून 53 रुपये घरात पडतो, 55-60 रुपये विक्री होते. ऐकले, तुमच्या आवडीचा ठसकेबाज कांदा 120 रुपये प्रति किलो नव्हे तर 60 रुपये प्रति किलो या दरानं मिळतो. चवदार कांदा डोळ्यात पाणी आणतोच, पण यावेळी कांदा महागल्यानं डोळ्यात पाणी आलाय. पण कांद्याची ही दरवाढ दलाल आणि नफेखोरांनी केली आहे. मनमाड मधल्या विक्रेत्यांना जो कांदा स्वस्तात मिळतो तो कांदा जास्त दरानं मुंबई आणि इतर मोठ्या शहरांमध्ये विकला जातोय. मुंबईला मुंबई तर हाड धामाली 2 लाख शेत नाका भाडं गाडीचं, त्याच्यामुळे तिथं मागच विकावं लागणार. सिटीच्या हिशोबाने तो जाणारच ना, कारण की तिथं निवडलेला आणि मोठा मालच जाणार ना तिथे, त्या हिशोबाने त्याचे रेट पण तेच राहणार. बाजार समित्यांमध्ये येणारा कांदा हा मध्यम आणि हलक्या प्रतीचा आहे, त्यामुळे कांद्याला सरासरी 7,000 ते कमीत कमी 2,000 रुपये भाव मिळतोय. हाच कांदा छोट्या शहरातून मोठ्या शहरात पाठवला जातोय. मोठ्या शहरात जाताना कांद्याची होणारी मोठी दरवाढ कशी होते याची चौकशी करण्याची मागणी केली जाते. बब्बू शेख सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मनमाड. तेव्हा कांद्याच्या दरानं राज्यात 100 ही आणि मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरात 150 भाव पार केलेला आहे, आणि या दरवाढीमुळे कांदा उत्पादक आनंदात असले तरी ग्राहकांच्या खिशाला मात्र फटका बसतोय. आता येत्या काळात हे दर कमी होण्याची शक्यता नसल्यानं सरकारला जनतेचा रोषाचा सामना देखील करावा लागू शकतो. यामुळे ग्राहक आणि शेतकरी या दोघांनाही खुश ठेवण्याची कसरत सरकारला करावी लागणार आहे. राज्यात कांद्याच्या दरानं 100 ही पार केल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अच्छे दिन आलेत, कारण बऱ्याच काळानंतर कांद्याला चांगला दर मिळतोय. पण या कांदा दरवाढीचे चटके सर्वसामान्य ग्राहकांना बसू लागलेत, त्यामुळे आता ही कांद्याची दरवाढ नुकतेच सत्तेवर आलेल्या ठाकरे सरकारची परीक्षा पाहणारी ठरणार आहे. कांदा दरवाढ कायम राहिल्यास सरकारला जनतेचा रोष ओढवून घ्यावा लागेल, तर दर घटले तर बळीराजा नाराज होईल. त्यामुळे शेतकरी आणि ग्राहक अशा दोघांना एकाच वेळी खुश करण्याची कसरत ठाकरे सरकारला करावी लागणार आहे. राज्यात कांदा दरवाढीचं कारण म्हणजे परतीच्या पावसामुळे कांदा उत्पादक पट्ट्यात कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. अनेक ठिकाणी शेतात पावसाचं पाणी साचल्यामुळे काढणीला आलेला कांदा शेतातच कुजलाय, तसंच अवकाळी पावसामुळे रब्बी कांद्याच्या लागवडीवरही परिणाम झालाय. एकीकडे कांद्याचं उत्पादन घटलं तर तिथेच दुसरीकडे ब्रेक नंतर या कांदा स्पेशल बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. कांदा सर्वसामान्यांना सध्या चांगलंच रडवतोय. देशात सर्वत्र कांदा 100 ही पार गेलाय, त्यामुळे कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारनं कांद्याची साठवणूक करण्यावरती मर्यादा आणली आहे, त्यामुळे कांद्याचे दर नियंत्रणात येणार का हाच सवाल आहे. कांद्यानं दराचे सगळे रेकॉर्ड्स तोडले. दर नियंत्रणासाठी केंद्र सरकारचं पाऊल. कांद्याचे दर नियंत्रणात येणार का? यंदा कांद्यानं दरवाढीचे सगळे रेकॉर्ड्स तोडलेत. महाराष्ट्रासह देशात कांद्यानं 100 ही पार केली आहे. चांगल्या प्रतीचा कांदा तर 150 रुपये किलो मिळतोय, त्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या डोळ्यात कांद्यानं पाणी आणलंय. आधीच महागाई आणि त्यात कांद्यानं दरवाढीचा उच्चांक गाठल्यानं कांदा खायचा की नाही असा सवाल विचारला जातोय. कांद्याचं दर वाढल्यानं संताप व्यक्त होतोय, त्यामुळे केंद्र सरकारनं कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी पावलं उचलायला सुरुवात केली आहे.
केंद्र सरकारनं होलसेल कांदा व्यापाऱ्यांची साठवणुकीची मर्यादा कमी केली आहे. कांदा साठवणुकीची 50 मेट्रिक टनाची मर्यादा केंद्र सरकारनं आता 25 मेट्रिक टन केली आहे. तर किरकोळ व्यापाऱ्यांच्या साठवणुकीच्या मर्यादाही कमी करण्यात आल्या आहेत. किरकोळ व्यापाऱ्यांना कांदा साठवणुकीसाठी 10 मेट्रिक टनाची मर्यादा 5 मेट्रिक टन करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. बहुत ज़्यादा क्रॉप क्षतिग्रस्त हुआ जो अगस्त या सितंबर में जो बारिश आया वहीं पर बहुत बड़ा डैमेज होने के कारण दिसंबर और जनवरी में भी सप्लाई जो शॉर्ट का इशू है वो बना रहेगा. और स्टॉक लिमिट जैसे निर्णय ये टेम्पररी निर्णय है तो ये सप्लाई साइड प्रॉब्लम को एड्रेस करने के लिए लॉन्ग टर्म डिसीजंस होने चाहिए. कांद्याचे दर नियंत्रणात राहावेत यासाठी केंद्र सरकारनं मोठ्या प्रमाणात कांदा आयात केलाय. पुण्यातील मार्केटमध्ये टर्कीचा कांदा आलाय, मात्र तरीही कांद्याचे दर दिवसेंदिवस वाढतायत. कांद्याच्या साठवणुकीवर मर्यादा घातल्यानंतर तरी कांद्याचे दर नियंत्रणात येतात का हेच पाहायचं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यानंतर आपण जाऊयात नाशिकला, कारण कांद्याचे सध्याचे दर बघता गृहिणींइतकंच हॉटेल व्यावसायिक देखील त्रस्त झालेले आहेत, कारण त्यांचं देखील बजेट कोलमडलंय. हॉटेलमधील चमचमीत पदार्थांमधून त्यामुळे कांदा आता गायब झालाय. पाहूया त्यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट. कांद्याची मोठी बाजारपेठ अशी ओळख असलेल्या नाशिकलाही यंदा कांद्यानं अक्षरशः रडवलंय. कांद्याच्या दरवाढीचा फटका सर्वसामान्यांसोबत आता हॉटेल व्यावसायिकांनाही बसतोय. त्याला कारणही तसंच आहे. हॉटेलच्या निरनिराळ्या पदार्थांसोबत खवय्यांना कांदा मिळत नसल्यानं ग्राहक नाराज होत आहे. एवढा महाग झाल्यामुळे ते कांदा ठेवू शकत नाही, म्हणून कांद्याच्या ऐवजी कोबी देतात, काही ठिकाणी मुळा देतात. आणि ज्या प्रमाणात प्लेटचे भाव आहे त्या प्रमाणात पैसे तर घेतले जातात, परंतु कांदा पुरवला जात नाही. कांद्यानं शंभरी गाठल्यानं अनेक पदार्थांमधील कांद्याची जागा आता कोबीनं घेतली आहे. ज्या पदार्थांमध्ये कांद्याला पर्याय म्हणून कोबीचा वापर होऊ शकतो अशा पदार्थांमध्ये कोबी वापरला जातोय. 70 रुपयांनी आम्हाला मिळायचा, तो आता 140 रुपये किलो भेटतो. आर्थिक दृष्टीने आम्हाला बिझनेसमध्ये घटत आला आहे. कोणी कांदा मागते तर आम्हाला कांदा नाही देऊ शकत, मुळा आणि कोबत होतं त्याच्यात. ग्राहकांची मागणी कांदाच मागतात ते, पण आम्ही कांदा नाही पुरवू शकत, कांदा नाही घेऊ शकत एवढा माग. हॉटेलमध्ये आलेल्या खवय्यांची कांद्याची मागणी पूर्ण करताना हॉटेल व्यावसायिकांना ग्राहकांची समजूत काढताना नाकीनऊ येऊ लागलेत. म्हणूनच की काय, गृहिणींसारखी हॉटेल व्यावसायिकांनाही प्रतीक्षा आहे ती कांद्याचे भाव कमी होण्याची. लक्ष्मण घाटोळसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, नाशिक. तिकडे वर्ध्यातही कांद्यानं 100 पार केली आहे. काही ठिकाणी तर 120 रुपये किलो दरानं कांदा मिळतोय. त्यामुळे कांद्यानं साहजिकच गृहिणींचं बजेट कोलमडलंय. आता कांदा खायचा की नाही असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय. 100-200 रुपये रोज आम्हाला भेटते, कांदे काय खायचे. आज जो 1-2 किलो घेणारा माणूस आता 1-1.5 किलो राहिलेला, कमी झाले पाहिजे भाव. भाववाढीमुळे आज 120 रुपये टोंबरी कांदा कापून झाला, 150 रुपये किलो कापून झाला. लोकांची परिस्थिती पाहून आज पावभर घ्यायची शक्ती नाही राहिली. आणि यासोबत बुलेटिन मध्ये अजून एक छोटासा ब्रेक, बघत रहा न्यूज 18 लोकमत. देशात सध्या कांद्याच्या वाढलेल्या भावामुळे वांदे झालेत. औरंगाबादमध्ये देखील कांदा 150 रुपये किलोवर गेलाय. कांद्यामुळे गृहिणींचं बजेट तर कोलमडलेलं आहेच, शिवाय मटण आणि लहान व्यावसायिकांचे मोठे वांदे झालेले आहेत. पाहूयात त्यावरचाच हा रिपोर्ट. इतर शहरांप्रमाणे औरंगाबाद शहरातही कांदा 150 रुपये किलो मिळतोय, त्यामुळे कांद्याची खरेदी करताना नागरिक काटकसर करतायत. मात्र कांद्याशिवाय स्वयंपाक कसा करायचा असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलाय. त्यामुळे काहींनी तर कांदा खरेदी करणं सोडलंय, तर काही जण जमेल तेवढाच आणि आर्थिक दृष्ट्या परवडेल तेवढाच कांदा खरेदी करतायत. मेन म्हणजे प्रामुख्याने आम्ही जो वापरायचो डेलीमध्ये तर तो सर्वात पहिल्यांदा कमी केलाय, कारण भाव अगदी गगनाला भिडले. आणि त्यातनं मिळणारी व्हिटॅमिन्स आणि चव ही पण आम्हाला अगदी कमी करावीच लागली नाईलाजाने, कारण भाव अतिशय वेगाने वाढत आहे आणि रोज नव्याने भाव वाढत आहे. हा हीच बातमी आम्ही ऐकतोय. टोन्यापेक्षा जास्त भाव झाला ना कांद्याचा, थोडा कमी व्हायला पाहिजे. कसं खायचं, कसं राहायचं, जीवनामध्ये जेवण सुद्धा जात नाही कांद्याशिवाय, कोणती चव लागत नाही.
कांदा महाग झाल्यानं त्याचा फटका हा सर्वसामान्यांनाच नाही तर लहान व्यावसायिकांना देखील मोठ्या प्रमाणात बसलाय. मटण खानावळीवर कांदा महाग झाल्याचा परिणाम जाणवतोय. त्यामुळे मटण खानावळ मालक ग्राहकांना कांद्याऐवजी काकडी आणि कोबी देत आहेत. मटणामध्ये कांदा नसेल तर ग्राहक मटण खानावळीकडे देखील पाठ फिरवत असल्याचं खानावळ मालक सांगतायत. मुलांना जे जे पहिले प्लेटा भरूभरू द्यायचे ते सांगतो बरं ठीक आहे, एखाद्या एका कस्टमरच्या हिशोबाने दोन पीसेस द्या, एखाद्याने फायरच फोर्स केला तर परत एखादं देतो, परंतु त्याला विनंती करतो साहेब कांदे थोडे कमीच मिळतो, कांदे खूप महाग झालेले, लोकांनी बंद केले परंतु तरी आम्ही चालू ठेवलेले आहे. कशाला जायचं मग ते त्याला पहिले आम्ही शिवाय देऊ, कशाला हॉटेल लावली म्हणून कांदा ठेवला तर मजा असते ना त्याची. त्याच्याशिवाय आता 150 रुपये म्हणजे हे भाव अति झालेले माझ्या जिंदगीत, आता माझं एवढं वय आहे पण आता 150 रुपये किलो म्हणजे जास्त झाले. शहरातील रस्त्यांवर असलेले भजी व्यावसायिक कांद्याच्या भावामुळे हतबल झालेत, त्यामुळे कांदा भजी जवळपास बंदच करण्यात आली आहेत. सध्या कांद्याऐवजी भजीसाठी पत्ता कोबीचा वापर करावा लागतोय. पण ते कांदे महाग झाल्यामुळे नाही का आता पत्ता कोबी वापरावा लागू राहिली. कांदे 80 ते 90 ते 100 रुपये किलो झाले पण मजबूरून आता ते पत्ता कोबी वापरून नाही का भजी बनवावी लागू राहिली. तर अशा कांद्याने गृहिणी तर हैराण झाल्याच आहेत, सोबतच रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्यांवरही त्याचा मोठा परिणाम झालाय. एकीकडे कांद्याच्या दरवाढीमुळे शेतकरी समाधानी आहेत तर तिथे सर्वसामान्य नागरिक मात्र रडकुंडीला आलाय. त्यामुळे या सर्वसामान्य नागरिकांचा देखील विचार होणं गरजेचं आहे. औरंगाबादहून सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम, ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत. तेव्हा 150 पार गेलेला हा कांदा 85 आत आणण्यासाठी सरकारला मोठी कसरत करावी लागणार आहे. यासोबत बातमीपत्रात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18, लोकमत.